अखेर ठरले। देऊळघाट सह चार गावांच्या सरपंच पदाची निवड आता 3 मार्चला। बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊन सरपंच व उपसरपंचाची निवड पार पडली आहे। मात्र काही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया थांबलेली होती। त्यातील देऊळघाट सह चार गावातील सरपंचांची निवडणूक येत्या 3 मार्चला होणार असे आदेश 25 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी निर्गमित केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली होती। त्यापैकी 29 ग्रामपंचायत अविरोध निवडून आल्याने 498 ग्रामपंचायतीचे प्रत्यक्षात 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते। त्यानंतर 18 जानेवारीला निकाल घोषित करण्यात आले। शासनाच्या आदेशानुसार सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते। जिल्ह्यात सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक 9, 10 व 11 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली। मात्र काही ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी राखीव प्रवर्गाचा उमेदवार निवडून न आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अंशतः बदल करण्यात आले आहे। बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट व नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित होते, परंतु सदर प्रवर्गाची महिला निवडून आल्या नाही, त्यामुळे सरपंचपद तेवढ्या मुदतीपुरते अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित ठेवून सरपंचपदाची निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे। त्याचप्रमाणे जळगाव जामोद तालुक्यातील वडगावगड व चिखली तालुक्यातील खैरव येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षित पदासाठी येत्या 3 मार्च रोजी विशेष सभा घेऊन सरपंच पदाची निवडणूक घेण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी 25 फेब्रुवारी रोजी निर्गमित केले आहे। यामुळे पुन्हा या 4 ग्रामपंचायतीमध्ये 84 निवडणूक होणार असून आता यंदा गुलाल आपलाच राहील अशी भावना इच्छुकांची झाली आहे।